जर स्तनामधून दुधासारखा स्त्राव येत असेल तर त्याला एक विशेष नाव आहे ज्याला आपण गॅलॅक्टोरिया असं म्हणतो. पेशंट ब्रेस्ट सर्जनकडे हा दुधासारखा स्त्राव येतोय म्हणून येतात आणि डायग्नोसिस हे पिट्युटरीच्या ट्युमरचं होतं. स्तनामधून रक्त येत असेल आणि सगळ्या तपासण्या नॉर्मल असतील तरीही दुर्लक्ष करता कामा नये, स्तनरोग चिकित्सकांना भेटणं हे महत्त्वाचं आहे. नमस्कार, डिजिटल प्रभातच्या या विशेष भागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत स्तनविकार तज्ज्ञ आणि ब्रेस्ट कॅन्सर सर्जन डॉक्टर प्रांजली गाडगीळ यांच्याशी. आजपर्यंत आपण स्तनांचे विविध रोग आणि त्यामध्ये निर्माण होणाऱ्या सिस्ट, फायब्रोएडेनोमा आणि त्याविषयी घेण्यात यावयाची काळजी याविषयी त्यांच्याकडून अतिशय मोलाची माहिती घेतलेली आहे. या भागामध्ये आपण पाहणार आहोत की स्तनाग्रामधून येणारे विविध स्त्राव आणि त्यावरचे उपचार काय असतात आणि यासाठी डॉक्टरांकडं नक्की केव्हा जावं लागतं. तर डॉक्टर गाडगीळ, आपल्या वाचकांना सांगा की स्तनांमधून येणारे विविध स्त्राव आणि त्यामागची कारणं आणि त्यासाठी तुमचा सल्ला हा केव्हा घेतला गेला पाहिजे. तर स्तनामधून स्त्राव होणं म्हणजे निपल डिस्चार्ज ज्याला म्हणतो ही एक सामान्य तक्रार आहे. सहसा दोन्ही स्तनांमधून अधूनमधून थोडंसं चिकट पाणी येणं, द्रव येणं हे ह्याच्यात काळजीचं काही लक्षण नसतं आणि सहसा दोन्ही स्तनांमधून हे द्रव येतं, पांढरट किंवा हिरवट त्याचं स्वरूप असतं आणि ते अपेक्षित आहे. मात्र जर हा डिस्चार्ज जर असा सतत येत राहिला, एकाच ठिकाणून न हाताळता सुद्धा स्तनामधून पाण्यासारखा स्त्राव येत राहिला किंवा रक्त आलं किंवा रक्ताळलेलं पाणी आलं तर मात्र त्याचं त्वरित निदान केलं गेलं पाहिजे. जर म्हणजे हा स्त्राव असा आपोआप येत असेल की तो हा भाग न हाताळता कपड्यांवरती डाग लागतो आहे, जास्त प्रमाणात स्त्राव येतो आहे तर तो ॲबनॉर्मल म्हणजे पॅथॉलॉजिकल निपल डिस्चार्ज असं आपण त्याला म्हणतो आणि त्यासाठी व्यवस्थित चाचण्या करणं गरजेचं आहे. म्हणजे अशा प्रकारची लक्षणं आढळली तर सर्वात प्रथम डॉक्टरचा सल्ला घेणं हे अनिवार्य आहेच. हे मान्य केलं तरी अनेकदा निपलमधून स्तनाग्रांमधून दुधासारखा स्त्रावही येण्याची काही उदाहरणं आपल्याला दिसून येतात, त्यामागचं कारण काय असू शकतं? सो जर एखादी महिला म्हणजे गर्भवती असेल किंवा स्तनपान करत असेल तर ते दूध येणं अपेक्षित आहे, पण त्या अवस्थेच्या बाहेर तशी काही अवस्था नसताना जर स्तनामधून दुधासारखा स्त्राव येत असेल तर त्याला एक विशेष नाव आहे ज्याला आपण गॅलॅक्टोरिया असं म्हणतो. आणि सहसा शरीरात प्रोलॅक्टिन किंवा थायरॉइड हॉर्मोन्सची जी पातळी असते त्याच्यात जर बिघाड झाला तर असा स्त्राव होतो. म्हणजे त्याच्यात सहसा ते लक्षण स्तनरोगाचं नसून काहीतरी एंडोक्राईन प्रॉब्लेमचं असू शकतं आणि म्हणूनच त्याचं म्हणजे व्यवस्थित निदान ब्रेस्ट सर्जन किंवा एंडोक्रिनॉलॉजिस्टकडून करून घेतलं पाहिजे. त्यासाठी आपण प्रोलॅक्टिन हॉर्मोन्स, थायरॉइड हॉर्मोन्स ह्याच्या तपासण्या करतो. बरेचदा प्रोलॅक्टिन हॉर्मोन वाढण्याचं कारण हे म्हणजे सामान्य वापरात असलेली औषधं ह्याचा हा दुष्परिणाम देखील असू शकतो. म्हणजे ॲसिडिटीची औषधं, डिप्रेशनची औषधं, फिटसाठी अँटी एपिलेप्टिक्स औषधं, अशी अनेक औषधं आहेत की ज्याच्यामुळे प्रोलॅक्टिन लेवल शरीरातली वाढते. त्यामुळे ह्या औषधांना पारखून बघणं गरजेचं असतं. आणि या व्यतिरिक्त काही एक म्हणजे पिट्युटरी ग्लँड जी मेंदूच्या जवळची ग्लँड असते त्याच्यामध्ये एक विशेष प्रकारचा ट्युमर असतो की जो प्रोलॅक्टिन हॉर्मोन बनवतो. आणि असेही केसेस आढळलेले आहेत की पेशंट ब्रेस्ट सर्जनकडे हा दुधासारखा स्त्राव येतोय म्हणून येतात आणि डायग्नोसिस हे पिट्युटरीच्या ट्युमरचं होतं. त्यामुळे टप्प्याने व्यवस्थित डॉक्टरांकडून तपासण्या करून घेणं हे महत्त्वाचं आहे. आता स्तनांमधून स्त्राव येणं, पाण्यासारखा भाग येणं हे आपण पाहिलं. काही वेळेला असं आढळून येतं की स्तनांमधून रक्त येण्याची शक्यता असते, हा गंभीर इशारा आहे असं समजायचं की त्याबद्दल काय सांगता येईल? ब्लडी निपल डिस्चार्ज हा एक पॅथॉलॉजिकल प्रकारचा निपल डिस्चार्ज आहे आणि सहसा दोन कारणामुळे, दोन सामान्य त्याची कारणं आहेत.
एक म्हणजे इंट्राडक्टल पॅपिलोमा ह्या नावाची एक अगदी सूक्ष्म गाठ, म्हणजे दुधाच्या ज्या वाहिन्या असतात त्याच्या लाइनिंगमध्ये एक अगदी सूक्ष्म गाठ तयार होते, ज्याला पॅपिलोमा असं म्हणतात. ओके. आणि दुसरं कारण स्तनाचा कर्करोग, ब्रेस्ट कॅन्सर किंवा त्याची एक प्राथमिक अवस्था ज्याला डक्टल कार्सिनोमा इन साइटू म्हणतात, की ही सर्व काही ब्लडी निपल डिस्चार्जची लक्षणं असू शकतात. म्हणजे रक्त येत आहे म्हणजे कॅन्सरच आहे असं नाही, पण रक्त येत आहे म्हणजे नक्कीच डॉक्टरांकडनं तपासण्या ह्या करून घेतल्या पाहिजेत. आणि एक सांगायचं म्हणजे कधी कधी ह्या गाठी ज्याच्यात ज्या म्हणजे अगदी रक्तस्राव होत असला तरी ह्या गाठी इतक्या सूक्ष्म असतात की त्या हाताला लागत नाहीत. ओके. आणि अनेकदा मॅमोग्राफी आणि सोनोग्राफीच्या तपासण्यांवरती देखील त्या आढळत नाहीत. त्यामुळे स्तनामधून रक्त येत आहे किंवा ॲबनॉर्मल डिस्चार्ज येतो म्हणून कधी कधी महिला थेट मॅमोग्रामसाठी जातात, मॅमोग्राफीवरती नॉर्मल रिपोर्ट येतो आणि मग घरी जातात, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. असं करता कामा नाही, कारण कधी कधी पूर्ण विश्लेषण आणि पूर्ण निदान होण्यासाठी एक सूक्ष्म शस्त्रक्रिया असते ज्याला मायक्रोडोकॅक्टमी असं म्हणतात, आणि ती शस्त्रक्रिया करून ती पूर्ण डक्ट काढून ती हिस्टोपॅथॉलॉजीच्या एक्झामला दिल्यावरतीच त्या गाठींचं निदान होतं की हा इंट्राडक्टल पॅपिलोमा आहे का कार्सिनोमा इन साइटू आहे का ब्रेस्ट कॅन्सरचा प्रकार आहे ते. त्यामुळे स्तनामधून रक्त येत असेल आणि सगळ्या तपासण्या नॉर्मल असतील तरीही दुर्लक्ष करता कामा नये, स्तनरोग चिकित्सकांना भेटणं हे महत्त्वाचं आहे. स्तनांचे आजार, त्यामध्ये वाढणाऱ्या सिस्ट, त्यानंतर फायब्रोऑडेनोमा आणि स्तनांमधून येणारे वेगवेगळ्या प्रकारचे स्त्राव, पाणी, त्यानंतर दुधासारखा पदार्थ किंवा रक्त याविषयीची अतिशय महत्त्वाची माहिती डॉक्टर प्रांजली गाडगीळ यांनी या भागामध्ये आपल्याला दिलेली आहे. डिजिटल प्रभातच्या या डॉक्टर प्रांजली गाडगीळ यांच्या वार्तालापामध्ये पुढील भागांमध्येही आपण स्तनांचं आरोग्य आणि अन्य विषयांशी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. डॉक्टर प्रांजली गाडगीळ, आपण दैनिक प्रभातबरोबर, डिजिटल प्रभातबरोबर वार्तालाप केलात, त्याबद्दल हार्दिक धन्यवाद. धन्यवाद.